आणि आता विजयाची ही जी एक्सप्रेस सुसाट वेगाने धावते आहे ती निश्चितपणे संपूर्ण तळेगावमध्ये पूर्ण बहुमतासह नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जगनाडेताईंच्या रूपाने निश्चितपणे निवडून येईल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. बंधू भगिनींनो, जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला भाग आणले की भारत गावांमध्ये तो ग्रामीण भागात राहतो हे खरंही होतं. भारताची 80% लोकसंख्या ही गावांमध्ये राहायची, लोकसंख्या ही शहरांमध्ये राहायची आणि एक पूर्णपणे ग्रामीण अशा प्रकारची अवस्था भारताची होती. पण गेल्या 50-60 वर्षांमध्ये ही परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली. 2011 साली जेव्हा भारतामध्ये जनगणना झाली त्यावेळी भारताचं आणि विशेषत्वाने महाराष्ट्राचं नागरीकरणाचं वास्तव आपल्या समोर आलं. 2011च्या जनगणनेमध्ये आपल्या लक्षात आलं की महाराष्ट्रातल्या 11 कोटी 20 लाख लोकांपैकी जवळजवळ 5.5 कोटी लोक म्हणजे निम्मे लोक हे तळेगाव सारख्या महाराष्ट्रातल्या 300 शहरांमध्ये या ठिकाणी राहतात. इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राचं शहरीकरण नागरीकरण हे गेल्या 50-60 वर्षांमध्ये झालेलं आपण सर्वांनी बघितलं. एकीकडे नागरीकरण होत होतं, लोक शहराकडे येत होती, अन्न वस्त्र रोजगार या ठिकाणी निवारा या सगळ्या गोष्टींकरता लोक शहराकडे येत होती. दुर्दैवाने राज्यामधलं सरकार असेल, केंद्रामधलं सरकार असेल, या मानसिकतेमध्ये होत की शहरीकरण हा अभिशाप आहे, शहरीकरण हे होऊ नये आणि म्हणून या शहरीकरणाचं नियोजनच सरकारनं कधी केलं नाही. परिणाम काय झाला, लोक तर याची थांबली नाही, लोक शहरामध्ये आली, शहर वाढली, लोकसंख्या वाढली आणि परिणाम असा झाला एकीकडे गावं ओस पडली आणि शहरं आपली बकाल झाली. तर इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या लोकसंख्येकरता पिण्याचं पाणी नाही, घनकचऱ्याची व्यवस्था नाही, सांडपाण्याचा निचरा नाही, अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्या कुठल्याच सोयी या शहरांमध्ये नियोजनाच्या अभावी आलेल्या लोकांचं जीवनमान खाली गेल्याच्या पाण्याची आपल्याला पाहायला मिळते.